स्मितहर्ष एज्युकेशन अकॅडमी नाशिक यांच्या वतीनं स्मितहर्ष शिक्षक भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. शिक्षण आणि शिक्षणाप्रती तळमळ असलेली स्मितहर्ष एज्युकेशन अकॅडमी गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करीत आहे. या अकॅडमीच्या वतीनं दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना गौरविण्यात येते. अकॅडमीच्या वतीनं शिक्षक दिनानिमित्त दिला जाणारा स्मितहर्ष शिक्षक भूषण पुरस्कार वितरण सोहळा नुकताच रुद्र हॉल मानवता क्युरी हॉस्पिटल येथं संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी माजी पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय अपरांती, प्रसिद्ध निवेदिका आणि लेखिका पीयू शिरवाडकर आरोळे, मिसेस इंडिया इंटरनॅशनल दुबई तरन्नुम शेख, स्मितहर्षचे अध्यक्ष प्राध्यापक राजेश बेदमुथा, उपाध्यक्ष सौ वैशाली बेदमुथा आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तदनंतर सर्व मान्यवरांचा सत्कार स्मितहर्ष अकॅडमीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या हस्ते संपन्न झाला. अकॅडमीचे अध्यक्ष राजेश बेदमुथा यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केले. मला असं वाटतं की आपण शिक्षकांनी नुसतं सिलेबस फक्त नाही शिकवता, त्याच्याबरोबर अजून काही देता येईल का ते एक बघा. मग त्यासोबत योगा असेल, त्यासोबत त्याचा राहणीमान असेल, त्याचा पोर्टफोलिओ बनवणं असेल, त्याचं अजून ग्रुमिंग असेल, त्याच्या फॅमिलीबद्दल काही इश्यूज असतील, तो जर एखाद्या दिवशी नाराज असेल तर त्याला हात लावून त्याला विचारा बाबा काय झालंय. ही जर अटॅचमेंट प्रत्येक शिक्षकांनी केली तर मला असं वाटतं की तो जिव्हाळा निर्माण करू शकतो आणि तो एक आपल्या भारतासाठी आदर्श नागरिक आपण बनू शकतो. यासाठी आपण सगळ्या शिक्षकांनी प्रयत्न केला पाहिजे. आता भारतामध्ये अनेक उलथापालथी होत आहेत, राजकारण असेल, समाजकारण असेल, देशाचं अजून विद्रुपीकरण असेल, अशा सगळ्या भावनिक गोष्टींवरती जर आपण आपल्या विद्यार्थ्यांकडे आपल्या समवेत बसून त्याच्याशी चर्चासत्र करून आणलं तर मला असं वाटतं अजून खूप चांगला भारत आपण घडू शकतो आणि तो एक फक्त शिक्षकच घडू शकतो. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थी शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर सुरेश काळे, वैष्णवी वाडिले भोई, वैशाली वाघ, दीपा काला, अर्चना वाघ, मेघा विंचुरकर, सारिका डफरे, प्रतिभा गोवर्धने, प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र दारकुंडे, प्राध्यापक डॉक्टर भीमराज सोनवणे, प्राचार्य पूजा देवरे, ज्योती ब्रह्मेचा, सुनील सोनवणे, प्रवीण पानपाटील, शोएब ताहेर नाईक, अनिल शिंदे, संजय पाटील, स्वप्नील हिरे, प्रज्ञा अभ्यंकर, संगीता दिवे, संजीव कुमार, अविनाश कुलकर्णी या सर्वांना स्मितहर्ष शिक्षक भूषण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच या प्रसंगी सचिन घुले यांना कोविड योद्धा आणि अहमदनगर येथील सतीश सोनवणे यांना त्यांच्या शेती आणि माती या विषय वैशिष्ट्यपूर्ण कार्याबद्दल स्मितहर्ष कृषीरत्न हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी मान्यवर आणि पुरस्कारार्थी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करत अकॅडमीचे आभार मानले. त्याला शिक्षण म्हणतात. विद्यार्थ्याला जर आपण ओळखू शकलो तर आपण शिक्षक आहोत. विद्यार्थ्याच्या अपेक्षा आपण जर पूर्ण करू शकलो तर आपण शिक्षक आहोत. हे सगळे क्रायटेरिया विचारात घेऊन मला वाटतं वेदमुथा साहेबांनी शिक्षकांची निवड केली असेल. त्यामुळे शिक्षकाच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकणं आणि त्याचा आपल्याला ते काम करण्याची संधी मिळणं, मला असं वाटतं की तुम्ही आज अमेरिकेच्या प्रेसिडेंटपेक्षा फार मोठे झालेले आहात. नाशिक, नंदुरबार, धुळे हे चार जिल्हे आहेत. त्याचा गव्हर्नमेंटचा ऑथराईज ट्रेनर म्हणून पण मी काम करतो. त्यानंतर नाबार्डचं जे काही प्लॅटफॉर्म आहे आणि त्यामध्ये जे काही शेतकरी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे त्यांचा पण मी एक ट्रेनर म्हणून काम करतो. आणि याच अनुषंगाने जे काही आजचा जो काही कार्यक्रम आहे त्यात मला माहिती मागितली गेली आणि मी दिल्यानंतर माझी इथं पुरस्कारार्थी म्हणून निवड झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र विंचुरकर, वर्षा सोनवणे, संजीव कुवर, स्मिता बेदमुथा यांनी विशेष परिश्रम घेतले. प्राध्यापक सी ए लोकेश पारख यांनी या बहारदार कार्यक्रमाचं खुमासदार सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला शिक्षक, त्यांचे कुटुंबीय, स्मितहर्ष अकॅडमीचे पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी सुनीता चौहान सह योगेश सोनवणे.